आपल्या सभोवताली आपण विविध प्रकारचे प्राणी पाहतो. अगदी मुंग्या, डास, चिमण्या, मांजर, कुत्रा, बैल, घोड्यापासून ते हत्ती, देवमाशापर्यंत, काही खूप छोटे तर काही खूप मोठे, जमिनीवर राहणारे, पाण्यात राहणारे, उडणारे, सरपटणारे, अंगावर पिसे, केस किंवा खवले असणारे, त्यांच्यातही आपल्याला प्रचंड विविधता दिसते. आता या प्राण्यांच्या प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करायचा म्हटले तर अशक्यच आहे. पण जर काही साम्य दाखवणारी लक्षणे व काही फरक दाखवणारी लक्षणे विचारात घेऊन त्यांचे गट उपगट केले, म्हणजेच वर्गीकरण केले, तर या प्राण्यांचा अभ्यास करणे सोपे होईल. तुम्ही मॉलमध्ये जाता तेव्हा तिथे कोणत्या गोष्टी कुठे मिळतील याचे फलक असतात. उदाहरणार्थ, किराणा विभाग पहिल्या मजल्यावर, कपड्यांचा विभाग दुसऱ्या मजल्यावर, सर्व इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू तिसऱ्या मजल्यावर इत्यादी अशी माहिती दिलेली असते. समजा तुम्हाला कपडे घ्यायचे असतील तर दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर तिथे स्त्री, पुरुष व लहान मुले यांच्या कपड्यांचे विभाग वेगळे असतात. त्यातही पुन्हा पाश्चात्य पद्धतीने व पारंपरिक पद्धतीचे कपडे वेगळे ठेवलेले असतात. पाश्चात्य पद्धतीचे कपडे घेणार असाल तर पॅन्ट्स, शर्ट्स, टी शर्ट्स असे वेगवेगळे विभाग असतात. तिथेही पुन्हा कपड्यांच्या वेगवेगळ्या ब्रँडनुसार वर्गवारी केलेली दिसते. थोडक्यात, तुम्हाला पाहिजे असणारी वस्तू अगदी नेमकेपणाने कमी वेळात तुम्हाला मिळते. तिथे वस्तूंचे वर्गीकरण केलेले असते, त्यामुळे प्राण्यांचे साम्य आणि भेद लक्षात घेऊन वर्गीकरण केल्यास प्रचंड संख्येने असणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करणे खूप सोपे होईल. वर्गीकरणाचे फायदे. वर्गीकरणामुळे प्राण्यांना ओळखणे सोपे होते, त्याचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते, त्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. प्रत्येक प्राण्याचा अधिवास, त्याचे निसर्गातील नेमके स्थान, अनुकूलन याविषयी माहिती मिळते. बऱ्याच अभ्यासकांनी वेगवेगळ्या निकषांवर प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या आहेत. उदाहरणार्थ, कृत्रिम पद्धत, नैसर्गिक पद्धत, उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत. प्राणी वर्गीकरणाच्या पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू आहे किंवा नाही या निकषावर प्राणीसृष्टीचे दोन भागात वर्गीकरण केले आहे. असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. असमपृष्ठरज्जू प्राण्यात शरीरात पृष्ठरज्जू नसतो, ग्रसनीला कल्ला विदरे नसतात. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव व शरीराच्या अधर बाजूस असतो. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठ बाजूस असते. समपृष्ठरज्जू प्राण्यात शरीरात पृष्ठरज्जू असतो, श्वसनासाठी कल्ला विदरे किंवा फुफ्फुसे असतात. चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठ बाजूस असतो. हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघात पुढील प्रमाणे विभागले आहेत. आदिजीवीय, रंध्रीय, सिलेंटेराटा, चपटेकृमी, गोलकृमी, वलयी, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी व अर्धसमपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जू प्राणी 3 उपसंघात विभागले आहेत. युरोकॉर्डेटा, सेफलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा ह्या उपसंघाचे 6 वर्गात वर्गीकरण केलेले आहे. चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी व सस्तन.